आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब माजी सामाजिक न्याय मंत्री यांच्या या ठिकाणी खेड तालुका पंचायत समिति आणि पुरुषोत्तम बाजार समितीचे माजी सभापति आदरणीय रामदास शेठ नामदेवराव ठाकुर पाटील यांच्या 51 वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती शुभागमन झालंय। रामदास शेठ ठाकुर पाटील युवा मंच खेड तालुक्याच्या वतीने साहेब आपलं प्रथमता मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। रामदास शेठ नामदेवराव ठाकुर पाटील युवा मंचाच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी पुणेरी पगडी शाल श्रीफळ आणि माऊलींचं स्मृतिचिन्ह देऊन व्यासपीठावरती सन्मान संबोधवतोय। त्यांच्या समेत या ठिकाणी शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत दादा फलांडे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय तुकारामजी वैरे साहेब, या सर्व मान्यवरांच्या शिवास या ठिकाणी मुंडे साहेबांचा व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय। त्यानंतर या ठिकाणी सर्व गाडे मालकांना शेतकरी बांधवांना आणि आदरणीय रामदास शेठ ठाकुर पाटील यांना सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतील। महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते धुरंधर नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण सर्व गाडे मालकांना, गाडे सौकांना, शेतकरी बांधवांना या ठिकाणी संबोधित करायचंय। पण दोन आहेत कॅमेरेवाले, पण दोन आहेत नेमकं कुणाकडे बघावं काय हातात घ्यावं। खरंतर माननीय सभापती श्री रामशेठ ठाकुर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तात आणि श्री शंकुबारवल्ली बाबा संत मुक्ताई बाबा, माता रोकडबा महाराज यांच्या उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं इथं उपस्थित माजी आमदार आदरणीय सूर्यकांत दादा फलांडे ज्यांचा आपण 51वा वाढदिवस साजरा करतोय, ते आपल्या सर्वांचे लाडके ठाकूरचे व्यासपीठावर उपस्थित इथं सर्व मान्यवर आणि आजच्या या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं उपस्थित माझ्या शेतकरी बांधवांनो आणि माझ्या तरुण भावानो, मी जीवनात राजकारणातल्या अनेक शर्यती पाहिल्या, त्याच्यातले पराभव पाहिले, विजय पाहिले, घोड्याच्या शर्यती पाहिल्या, पण पहिल्यांदा त्या ठिकाणी बैलगाडा शर्यती पाहण्याची माझी ही जीवनातली पहिली वेळ आहे। ही संधी मला ठाकुर साहेबांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळते। मी खर तर ठाकुर साहेब आपण या शर्यतीमध्ये मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो, कारण जीवनामध्ये बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळेस या शर्यतीवर कोर्टातून बंदी आली होती, त्यावेळेस अनेकदा सभागृहात या बैलगाडा शर्यत चालू व्हावा याच्यासाठी मी एक संघर्ष करणारा, तुमची बाजू मांडणारा एक कार्यकर्ता म्हणून सभागृहात बोलत होतो। पहिल्यांदा असा एक विषय बोलत होतो जी शर्यत मी कधी पाहिली नव्हती, पण विषय शर्यतीचा नव्हता, माझ्या दृष्टीने विषय शेतकऱ्याचा होता आणि त्या शेतकऱ्याच्या बैलजोडीचा होता आणि त्या बैलजोडीच्या शर्यतीचा होता। म्हणून आजच्या या उत्सवाच्या निमित्ताने आणि ठाकुर साहेब यांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं
ही वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकूर शेठ यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। 51 नॉट आउट 51 वर्षात त्यांनी पदार्पण केलं, मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण शतायुष्य व्हावं आणि शतायुष्यचा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमालाही अशी बैलगाडी शर्यत असावी आणि अशा शर्यतीच्या कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित राहावं हे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो। खरं तर विधानसभेचं अधिवेशन चालू होत, या भागाचे लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते आणि मला आग्रह धरला की म्हणजे या कार्यक्रमाला तुला यावं लागेल। म्हणलं अण्णा आपण सांगेल त्या कार्यक्रमाला मी येईल, माझी काही अडचण नाही। पण त्यांनी आग्रह हा धरला की माझे जिवलग सहकारी आहेत आणि त्यांचा 51वा वाढदिवस आहे, कदाचित दुसऱ्या कुठल्या कारणामुळं या कार्यक्रमाला तू अनुपस्थित राहशील, तुला कसल्याही परिस्थितीत उपस्थित राहावं लागेल। मी म्हणलं काही जरी झालं तरी चालेल, पण तुम्ही ज्याला जीवलग म्हणला त्या तुमच्या जीवलग सहकार्याच्या 51वा वाढदिवसाला मी निश्चित आल्याशिवाय राहणार नाही। खरं तर अधिवेशन संपल्यानंतर उद्या महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका चालू आहेत। माझ्याही दोन्ही बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका चालू आहेत। आजपासून फॉर्म भरायची तयारी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या इकडल्या निवडणुका किती रंगतदार आणि मजेदार असतात आणि त्याचा निकाल भलेही देशात कुठलीही ब्रेकिंग न्यूज असली तरी निकाल मात्र आमच्या इकडल्या निकालाच्या निवडणुकीचीच ब्रेकिंग न्यूज होते, एवढ्या निवडणुका असतात। अशा परिस्थितीत सुद्धा मी आज या ठिकाणी दिलीप अण्णांच्या निमंत्रणावर आणि दिलीप अण्णांचा ज्यांच्यात जीव आहे अशा जीवलग रामशेठ ठाकूरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आणि आजच्या या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला, आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायला खऱ्या अर्थानं इथं आलोय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी ठाकूर शेठ यांना मनापासून शुभेच्छा देतोय, वाढदिवसाच्या देतोय। बैलगाडीची शर्यत याच्या बाबतीत मी काय बोलावं, अनेकदा मी बोललोय, बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं, शेतकऱ्याचं आपल्या मुलाबाळाचं जसं नातं असतं तसं नातं आहे। हे नातं तुमच्याकडं म्हणजे या भागात पश्चिम महाराष्ट्रात हे बैलगाडीच्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या निमित्तानं जिव्हाळ्याचं आहे। मी ज्या मागासलेल्या बीड जिल्ह्यातून येतो त्या मागासलेल्या बीड जिल्ह्यातून शेतकऱ्याचं आणि बैलाचं नातं हे बैलगाड्याच्या शर्यतीचं नाही तर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आहे। आम्हाला बैलाचं महत्व ऊसाची वाहतूक करायला ऊसतोड मधून म्हणून माहिती आहे, आम्हाला बैलाचं महत्व शेतकरी म्हणून शेतात कसण्यासाठी माहिती आहे, पण आपल्या प्रगत पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलाचं महत्व शेतात ट्रॅक्टर आल्यामुळं कमी झालं असतं तरी या समोरच्या शेतकऱ्याच्या जातीनं या बैलगाडा शर्यतीतून आपलं आणि शेतकऱ्याचं बैलाचं नातं कधीच तुटू दिलं नाही, मोडू दिलं नाही, ही परंपरा अभिरतपणे पिढ्याला पिढ्या चालू राहते। कारण शेवटी शेतकऱ्याच्या जातीची ओळख त्याच्यातलं पहिलं प्रमाण काय असेल तर त्या शेतकऱ्याच्या शेतातल्या बैल जोडीने त्या शेतकऱ्याची ओळख। माझ्या सुद्धा स्वर्गीय माझ्या वडिलांना अण्णांना बैल जोडीचा खिलार जोडीचा प्रचंड नाद, एवढा नाद की या देशातल्या विविध जातीच्या बैल आपल्या कोठ्यात असले पाहिजेत आणि आजही मला सांगायला अभिमान वाटतो त्यांच्या एवढा नाही पण माझ्या स्वर्गीय अण्णांची ती आपल्या गोठ्यातल्या बैलाची शान आणि ती परंपरा अजूनही चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा मुलगा आणि एक शेतकरी म्हणून आजही या ठिकाणी करतोय। आज महाराष्ट्रात केसरी म्हणून
ही बैलगाडा शर्यत आपल्या सर्वदूर या भागामध्ये मला माहिती आहे। बैलगाडी शर्यत त्यावेळेस एका कुठल्या तरी परदेशी कंपनीने शर्यतीमध्ये बैलांवर अत्याचार होतो म्हणून कोर्टामधून बंदी आणली, पण कोर्टामधून बंदी आली 2013 ला, पण त्या बंदीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याचे नेते जाणते राजे म्हणून त्यांची ओळख समजलं देशाला जगाला, त्या आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यात अगोदर आवाज उठवला, आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी या ठिकाणी आवाज उठवला, आदरणीय दादांनी या ठिकाणी आवाज उठवला, आणि त्याचबरोबर खासदार माझे मित्र अमोल कोल्हेनी सुद्धा या ठिकाणी आवाज उठवला। आणि 2021 ला आपली ही बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली आणि आज कुठंतरी बैलाचं महत्व आपल्याला कळायला लागलं। नाही तर मधल्या काळात खिलार बैल त्याची जात आणि त्याची पुढच्या सगळ्या गोष्टी कितपत राहतील, ती जात सुद्धा शिल्लक राहील का नाही, अशी जर बंदी राहिली असती तर मला वाटत नाही खिलारी आणि या शेतीच्या बैलाची जात सुद्धा शिल्लक राहिली असती। पण ती आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची ओळख देशात आणि जगात करून देणारे आपण सर्वजण बहादूर शेतकरी आहात। तुम्हा सर्वांना मी नतमस्तक होऊन आपल्या शेतकऱ्याच्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं स्थान असणारं बैल आणि त्याचं महत्व आपण जपलं आणि ते आणखीनही पुढे परंपरा चालू ठेवताय त्याबद्दल आपले मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। या शर्यतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। एवढे बक्षीस ठेवलेत, मला माहित नाही बक्षीस द्यायला कमीत कमी 2 तास लागतील, सकाळपासून शर्यती चालू आहेत, शर्यतीला जेवढा वेळ लागला शेठ बक्षिसाला सुद्धा तेवढाच वेळ या ठिकाणी लागणार आहे। मी मनापासून या शर्यतीमध्ये भाग घेतलेल्या ज्यांनी विजय प्राप्त केला त्यांना सुद्धा आणि ज्यांनी त्यांना विजय मिळवून दिलाय अशा माझ्या बैल भावंडांना सुद्धा, ही भावंड याच्यासाठी म्हणतोय की शेवटी आपला शेतकरी त्या बैलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो, आपल्या लेकराप्रमाणे सांभाळतो। ज्यांनी विजय मिळवून दिला त्यांचा सुद्धा मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी त्यांना देतो, त्यांचे अभिनंदन करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व महामानवांना महापुरुषांना वंदन करतो। ज्ञानोबा रायाची ही भूमी आहे आणि या भूमीत एवढा मोठा कार्यक्रम थेट आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतोय, दरवर्षी अखंडितरित्या असा आपला वाढदिवस शेतकऱ्याच्या भल्यासाठी या ठिकाणी होत राहो आणि प्रत्येक वाढदिवसाला आपण मला बोलवावं ही विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या रामदास शेठ ठाकूर यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार, खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर।